भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीमधील पहिले सुवर्ण पदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत 9-2 असा विजय साकारला आणि देशाला सुवर्ण पदक जिंकवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगला 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागले नाही आणि त्याने देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकमिलाचे आव्हान होते. ही लढत त्याने 9-2 अशा गुण फरकाने जिंकून बजरंगने सुवर्ण पदक जिंकले. तत्पूर्वी बजरंग पुण्याची पहिली लढतीत लोवे बिंघम याच्या बरोबर झाली. या लढतीत बजरंगने अवघ्या 2 मिनिटांत सामना जिंकला. यानंतर बजरंगने मॉरिशसच्या जीन बांडो विरुद्धही सहज विजय मिळवला. त्याने उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडच्या जॉर्ज रामचा 10-0 असा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. टोकियो ऑलिम्पिकपासून बजरंग सतत दुखापतीशी झुंज देत होता. खेळापूर्वी तो अमेरिकेत प्रशिक्षण घेत होता. यावर्षी एप्रिलमध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवले होते. कठोर संघर्ष केल्यानंतर मे महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये तो यशस्वी झाला. बजरंग पुनियाचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे दुसरे आणि एकूण 3रे सुवर्ण आहे. 2018 त्याने 65 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले होते. 2014 त्याने 61 किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही त्याची 2 सुवर्ण पदके आहेत.